गेली 6 ते 7 वर्ष ते या क्षेत्रामध्ये आहेत. त्याच्यामुळे एक आणि भारतामध्ये बघायला गेलं तर अजून असोसिएशन वगैरे नाही आहे. स्वप्नील सरांनी त्याच्या त्या दृष्टिकोनातून पण विचार केला की भारतातल्या जेवढे पल फार्मिंग शेतकरी आहेत त्यांना एकत्र येऊन एक असोसिएशन निर्माण करता येईल, जेणेकरून भविष्यामध्ये काय प्रश्न निर्माण झाले, काय चुकीची व्यक्ती जर काम करत असेल, कोणाला फसवत असेल रॅकेट, तर त्याच्याबद्दल त्याचा आळा बसू शकतो आणि योग्य पद्धतीने हे क्षेत्र जे दुर्लक्षित राहिलेले आहे ते लोकांपर्यंत आणू शकेल. मी सरमळकर राहायला मुंबईला आहे. 2 महिन्यापूर्वी मी यूट्यूबवर स्वप्नील साळवी सरांचा एक व्हिडिओ पाहिला पल फार्मिंगबद्दल. स्वप्नील सरांचा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला त्यांचा प्रामाणिकपणा, काम करायची चिकाटी, मेहनत ते पाहून अजून उत्सुकता झाली पल फार्मिंगबद्दल. मला त्याचं मी ऐकून होतो आतापर्यंत, पण मी कधी त्याचा विचार केला नव्हता. पण आता स्वप्नील सरांचा इंटरव्ह्यू जो व्हिडिओ पाहिला त्याच्यानंतर मला वाटलं की खरंच ह्याच्या क्षेत्रामध्ये बरंच काही करण्यासारखं आहे. मी त्याच्यानंतर भारतामध्ये जेवढे जेवढे पल फार्मिंगचे प्रोजेक्ट आहेत त्यांचे यूट्यूबवर व्हिडिओ पाहिले, बऱ्यापैकी समजून घेतलं. पण स्वप्नील सरांचा विचार करता हा प्रोजेक्ट मला नेहमी उजवा वाटला, कारण सायंटिफिकली स्ट्रॉंग, नेचरली म्हणजे जसे शीप राहतात त्या पद्धतीने जर त्यांना आपण वागवलं आणि ठेवलं तर ते चांगलं रिझल्ट देऊ शकतात. या बेसवरच मला हा सगळा प्रोजेक्ट खूप आवडला. मग मी स्वप्नील सरांना फोन केला, त्यांना 1-2 महिन्यामध्ये संपर्कात होतो. त्याच्यानंतर मग आम्ही काही मित्र आहेत आमच्या बिझनेसमधले, आम्ही ठरवलं की एका दिवशी आपण जाऊन आपण सगळं करूया. स्वप्नील सर म्हणाले की 10 आणि 11 फेब्रुवारीला एक आपला ट्रेनिंग सेंटर आहे, 2 दिवसाचं ट्रेनिंग आहे, तुम्ही या मंडणगडला. त्याप्रमाणे आम्ही आलो. आज आमचा 2रा दिवस ट्रेनिंग झालं. स्वप्नील सरांचं जे सांगायची पद्धत एकदम फॅन्टॅस्टिक, म्हणजे जो गाभा असतो विषयाचा तोच सरांनी लोकांसमोर मांडलेला आहे. त्याच्यामुळे हा विषय खरंच ट्रान्सपरन्सीने क्लिअर होतो की आपल्याला काय करायचं आहे. या व्यवसायामध्ये जर कोणाला यायचं असेल तर त्यांनी 2 गोष्टी ठेवा. एक तर पहिली गोष्ट पेशन्स पाहिजे, कारण 24 महिने म्हणजे अराउंड 2 ते 2.25 वर्षाचा वेळ आहे कालावधी लागणार आहे याला. आणि प्लस तुम्हाला टेक्निकली या गोष्टीकडे, सायंटिफिकली या गोष्टीकडे विचार करून बघावं लागणार, तरच तुम्हाला तो रिझल्ट येईल. फायना आर्थिकदृष्ट्या तर ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही चांगलं कॅरेट बनवलं की तुम्हाला बऱ्यापैकी पैसे मिळतील फॉरवर्ड मार्केटिंग. स्टार्ट टू एंड स्वप्नील सर आपल्याला पूर्ण मदत करतात सह्याद्री पल फार्मिंग सरपे. आणि त्यांचा कॉन्फिडन्स गेली 6 ते 7 वर्ष ते या क्षेत्रामध्ये आहेत. त्याच्यामुळे एक आणि भारतामध्ये बघायला गेलं तर अजून असोसिएशन वगैरे नाही आहे. स्वप्नील सरांनी त्याच्या त्या दृष्टिकोनातून पण विचार केला की भारतातल्या जेवढे पल फार्मिंग शेतकरी आहेत त्यांना एकत्र येऊन एक असोसिएशन निर्माण करता येईल, जेणेकरून भविष्यामध्ये काय प्रश्न निर्माण झाले, काय चुकीची व्यक्ती जर काम करत असेल, कोणाला फसवत असेल रॅकेट, तर त्याच्याबद्दल त्याचा आळा बसू शकतो आणि योग्य पद्धतीने हे क्षेत्र जे दुर्लक्षित राहिलेले आहे ते लोकांपर्यंत आणू शकेल. आणि मला नक्की खात्री वाटते की स्वप्नील सर करतील, कारण त्यांच्यामध्ये ते भिनलं आहे त्यांच्या रक्तामध्ये या काळ्या गोष्टी. कारण एवढा सुंदर व्यवसाय आहे, जापान वगैरे 100 वर्ष या व्यवसाय करतात, आपण भारतीयांनी त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. खरंच ही आपली चुकी आहे, कारण या टेक्नॉलॉजीच्या काळामध्ये जर आपण ते नाही केलं तर चांगलं क्षेत्र आपल्यापासून राहील. तर ते शेतकऱ्यांनी यावं, अभ्यास करावा, त्या दृष्टीने करावं. दुसरी गोष्ट, स्वप्नील सरांचा जो स्टाफ आहे सह्याद्री पल फार्मिंग, त्यांची डेडिकेशन म्हणजे खूप काम करायची पद्धत आहे, मनापासून करतात. मला असं वाटलेलं की काही त्यांचा स्टाफ असेल जो जॉबवर असेल, पण तसं नाही आहे. इथे स्वतःहून ते येतात, काम करतात आणि सगळं मॅनेज करतात व्यवस्थित, का त्यांना ते शिकायचं आहे. आणि सगळी यंग जनरेशन आहे, तरुण आहे, वयस्कर माणसं आहेत, डॉक्टर आहेत, वकील आहेत, ते सगळे येतात, उत्सुकता निर्माण होते. आता त्यांचं कॉलेजमध्ये पण काही ठिकाणी आता लेक्चर वगैरे होणार आहेत, म्हणजे या लेवलला ते काम होत आहे. तर माझी अशी इच्छा आहे की जर तुम्हाला कोणता व्यवसाय बघायचा असेल तर या क्षेत्राकडे यावं, कारण इथे सॅच्युरेशन नाही आहे, अजून खूप वर्ष काम करू शकेल. आज आपण इम्पोर्ट करतो का, कारण आपण बनवत नाही मोती, पण खरंच या पद्धतीने आपण जर केलं तर बऱ्यापैकी एक लेवलपर्यंत आपण काम करू शकतो. आणि भविष्यामध्ये आता एक टँक तर सरांचं पूर्ण झालेलंच आहे, 2रा टँक मागे तुम्ही पाहत असाल तो आता पूर्ण झाला आहे, त्याचं काम आता सुरू झालेलं आहे. 1-2-4 दिवसामध्ये तो वर्किंगमध्ये पण येईल असं सरांचे 10 टँकचा विचार आहे, जेणेकरून या वर्षीचं त्यांचं टार्गेट आहे.
माझ्या हिशोबाने ते पूर्ण व्हायला काही कठीण नाही आहे, कारण त्यांची काम करायची पद्धत, त्यांना येऊन भेटणारी माणसं, हे सगळं विचार करता की खरंच हा लवकरात 31 डिसेंबर 2024 हे धान टॅक होऊ शकतात ज्या पद्धतीने, आणि तुम्ही या बघा, विचार करा, आणि खरंच काय करण्यासारखं आहे, एक वेगळं आहे जग, तुम्ही बघा, लांबून तुम्हाला नाही भेटणार, समजणार नाही, या भेटा, बघा आणि त्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करा. माझ्यातर्फे जो येईल त्याचं स्वागत. थँक्यू.